हॅलो, या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की हिस्ट्री, युरोपियन लोकांचे भारतात आगमन, त्याच्यामध्ये भारतात आगमन झालेलं आहे युरोपियन लोकांचे भारतात आगमन, याच्यामध्ये युरोप केंद्र कॉन्स्टँटिनोपल हे केंद्र होतं, त्याच्यामध्ये सुरुवातीला जे युरोपियन लोक होते भारतात आगमन झाले, कॉन्स्टँटिनोपल तुर्कांनी 1453 जिंकलं होतं. या प्रयत्नात आघाडीवर पोर्तुगाल, स्पेन, हॉलंड, इंग्लंड आणि फ्रान्स, स्वीडन हे लोक होते. त्याच्यामध्ये बार्तोल्युमस डायस हा जो होता, बार्तोल्युमस डायस देश पोर्तुगालचा होता. कोलंबस 1492 आला इटलीचा, जिओन प्रांताचा उद्देश होता पश्चिमेकडून भारताचा शोध लावणं, आणि ह्या उद्देशामध्ये मध्य अमेरिका, खुर्द इंडिया, व्हेनेझुएला हे बेटे शोधून काढली. अमेरिगो वेस्पुसी 1495 देश इटलीमध्ये, वास्को द गामा आला 14 मे 1498. त्याच्यानंतर फर्डिनांड मॅगलिन नावाचा 1519 ते 1522, त्याच्यानंतर देश आहे पोर्तुगीज खलाशामध्ये कोचीन नावाचं बंदर होतं, कोचीनमध्ये आला त्यानं. त्याच्यानंतर भारतात वखारीच्या स्थापना भारतात वखारीच्या स्थापना झालेल्या आहेत. मसुलीपट्टणम 1905, त्याच्यानंतर त्याच्यानंतर देश पोर्तुगीज खलाशे, नागरिक स्पॅनिश होते. स्पॅनिश लोक होते. आणि हे जे पोर्तुगीज खलाशे 1498 कोचीनमध्ये आले, डच 1602 मसुलीपट्टणम इथं आले, आणि इंग्रज लोक होते जे 1608 सुरत इथं आलेत. डेन 1916 त्रिकोबार आलेत. फ्रेंच 1664 सुरतला आलेत. त्याच्यानंतर पोर्तुगीज 1598 वास्को द गामा भारतात आला. 1500 पेट्रो कॅब्रल भारतात आला. या 1501 वास्को द गामा भारतात यावेळी व्यापारी केंद्रे होते. 1498 वास्को द गामा आणि 1500 पेट्रो कॅब्रल भारतात, 1501 वास्को द गामा भारतात यावेळी व्यापार केंद्रे बरेच लोक होती. वास्को द गामा सगळे बरेच लोक होते. त्याच्यानंतर कालिकत, कोचीन, कन्नूर पोर्तुगीजांची राजधानी कोचीन आहे. 1502 ते 1509 फ्रान्सिस्को डी ऑल्मिडा
1502 ते 1509 फ्रान्सिस्को डी ऑलमेडा भारतातील पहिली पोर्तुगीज वखार स्थापन केली. पहिली पोर्तुगीज वखार जी फ्रान्सिस आल्मिडा ही होती. त्याच्यानंतर अरबांची मक्तेदारी कमी झाली. फ्रान्सिस्कोची आल्मिडा जे ब्ल्यू वॉटर पॉलिसी म्हणून कामाला लागली. अल्फान्सो डी अल्बुकर्क हे 1509 नंतर दुसरा पोर्तुगीज गव्हर्नर जनरल आला. 1510 युसुफ अल्दी शहाकडून गोवा जिंकले आणि पोर्तुगीज सत्तेचा खरा संस्थापक इथं तयार झाला. त्याच्यानंतर कॉर्टज संरक्षणाचे पत्र आलं. निनोद कुन्हा राजधानी कोचीनवरून गोवा करण्यात आली. 1534 दीव वसई साष्टी जिंकले. भारतावर परिणाम झाले होते तंबाखू लागवडची आणि 1556 गोवा येथे पहिली प्रिंटिंग प्रेस आणि वनस्पतीवरील पुस्तक लिहिण्यात गेलं द गार्सिया द ओता हे. त्याच्यानंतर ब्रिटिश सरकारवर भारतातील पहिली वखार मसुलीपट्टणम येतं. त्याच्यानंतर 1569 इंग्रज आणि डच बंदराची लढाई झाली. इंग्रजमध्ये 1509 जॉन मिल्ड हॉल 600 व्यापारी होता आणि त्याच्यामध्ये 1600 इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. 31 डिसेंबर 1600 राणी एलिझाबेथ 15 वर्षाची सनद घेतली. 1609 राजा जेम्स पहिला अमर्यादित काळासाठी सनद आणि जे यायसी 1609 साली सुरत वकार स्थापना करण्याची होती. यासाठी हॅक्स हॉकिन्स या जहागीराच्या दरबारात पण परवानगी नव्हती. पोर्तुगीज आरमाराचा इंग्रजांनी दीव दमन येथे पराभव. त्यामुळे जहागीरांनी 1603 सुरत येथे वखार स्थापना केली. पण या 1611 इंग्रजांनी पहिली वखार मसुलीपट्टणम येथे केली आणि 1615 राजा जोन्स पहिला यांचा राजदूत सर थॉमस रो जहागीरांच्या दरबारात 1618 अनेक ठिकाणी वखारी स्थापन केल्या. फ्रेंच जे होते भारतात पहिली वखार 1668 सुरत कॅरनॉन इथं केली. 1673 मार्टिन लेप्सीने मुघल गव्हर्नरकडून एक गाव मिळवले. पुढे हे गाव पांडिचेरी म्हणून उदयास आले. 1690 चंद्रनगर माहे यानम कारगिल ठिकाण आणि 1742 डुपले भारतात फ्रेंच गव्हर्नर आला आणि तिथून पुढे इंग्रज फ्रेंच कर्नाटक युद्ध झालं आणि पांडिचेरी फोर्ट लुई किल्ला 1701 मार्टिनने बांधला गेला. याच्यानंतर पुढं दुहेरी शासन व्यवस्था भारताचा घटनात्मक विकास झाला. दुहेरी शासन व्यवस्थेमध्ये 1765 ते 1772 जनक रॉबर्ट क्लायो हे 1765 अलाहाबादचा तह झाला. शहा आलमबरोबर 1772 वॉरन हेस्टिंग रद्द झाला. रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 नियामक कायदा होता. ब्रिटिश सरकारचा नियामक कायदा आणि कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवणारा पहिला कायदा. पदबद्दल मदतीसाठी परिषद भरवण्यात आली. सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली आणि प्रामाणिक प्रशासनाचे तत्व 1781 सुधारणा कायदा निवारण कायदा गेला. ॲक्ट ऑफ सेटलमेंट ऑफ द डेक्टरेटरी ॲक्ट रेग्युलेटिंग ॲक्टमधील दोष दूर करण्यासाठी ह्या गोष्टी करण्यात आल्या. नियामक मंडळाचे बोर्ड जे आहे व्यापारी बोर्ड ऑफ डायरेक्टरकडे करण्यात आली. कौन्सिलमधून सदस्य संख्या 3 करण्यात आली. या सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर युद्ध टाळण्यासाठी हस्तक्षेपाचे धोरण करण्यात आलं आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संसदेत भारतात पुन्हा इंग्लंडमध्ये खटले भरवण्यात आले. 1786 कायदा जर बघितला तर लॉर्ड कॉर्नवलीच्या आग्रहामुळे चार्टर ॲक्ट सनदी कायदे 1793 चार्टर ॲक्टचा आहे. 20 वर्षे एका अधिकार झाला. 1813 चार्टर ॲक्ट काय सांगतो की 20 वर्षे सनद कंपनीचा व्यापाराचा एक अधिकार रद्द करावा आणि मुक्त व्यापाराची तत्व आणि शिक्षणासाठी दरवर्षी 1,00,000 रुपये देण्यात यावं.
धर्मप्रसारास परवानगी देण्यात यावी. 1833 चार्टर ॲक्ट सेंट हेलिना कायदा असं आपण म्हणू शकतो. 20 वर्ष सनद चहाचा चीनशी व्यापाराचा एकाधिकार रद्द आणि बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आला. चार्टर ॲक्ट 33 ॲक्टनुसार बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल झाला. या कायद्यांची कौन्सिल संख्या 4 होती. आग्रा नवीन प्रेसिडेन्सी शिक्षणासाठी 10 लाख तरतूद आणि गुलामगिरीची पदं संपुष्टात आली आणि हेलेबरी प्रशिक्षण देण्याची तरतूद केली. धर्मवंश जन्म भेदभाव केला जाणार नाही. याच्यानंतर 1813 चार्टर ॲक्ट सनदेचे नूतनीकरण कालावधी नाही. संचालक संख्या 24 वरून 18 केली. स्पर्धा परीक्षेची सुरुवात झाली चार्टर ॲक्ट 1853. बंगालकरिता वेगळा लेफ्टनंट गव्हर्नर. संसदीय व्यवस्था 1854 पासून लहान प्रांताचा प्रमुख आणि चीफ कमिशनरची नेमणूक करण्यात आली. भारतातील बदललेली जी काही महत्त्वाची पदे आहेत ते आपण पाहूयात. 1757 ते 1773 बंगालचा गव्हर्नर जनरल रॉबर्ट क्लाइव होता. 1773 ते 1833 बंगालचा गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग होता. 1833 ते 1858 भारताचा गव्हर्नर जनरल प्रथम विल्यम बेंटिंक. 1858 ते 1947 लॉर्ड कॅनिंग भारताचा व्हाईसराय प्रथम बनला. 1847 भारताचे शेवटचे व्हाईसराय लॉर्ड माउंट बॅटन आणि 1947 नंतर स्वतंत्र भारताचे पहिले ब्रिटिशांचे शेवटचे गव्हर्नर जनरल माउंट बॅटन. 1947 नंतर स्वतंत्र भारताचे पहिले स्वतंत्र भारताचे शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालचारी. 1919 मध्ये भारतीय उच्चायुक्त इंडियन हाय कमिशन प्रथम झाले. विल्यम स्टीव्हम मेयर प्रथम भारतीय हाय कमिशनर. सर दादीबा मिरवानी दलाल. आणि 1858 भारत मंत्री सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया. भारत सचिव बनले प्रथम स्टॅनले. इंडिया कौन्सिल भारत मंत्र्यांच्या मदतीस 15 सदस्य होती. इंडिया कौन्सिल रद्द झाल्यास त्या जागी सल्लागार मंडळ 33 6 सदस्य. 54 पहिल्या भारतीय महिला हाय कमिशनर विजयालक्ष्मी पंडित आणि हाय कमिशनर एम के वेल्लोड. हाय कमिशनर व्ही के कृष्ण मेनन आणि प्रजासत्ताक भारताचे व्ही के कृष्ण मेनन. त्याच्यानंतर काय झालं की 1892 त्याच्यानंतर 1861 या सगळ्या कायदा आहेत. 1858 कायदा काय सांगतो की ॲक्ट फॉर द बेटर गव्हर्नन्स ऑफ ॲक्ट मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट, ईस्ट इंडिया कंपनीचा शेवट, बोर्ड ऑफ कंट्रोल, बोर्ड ऑफ डायरेक्टर रद्द, पद भारताचा गव्हर्नर जनरल, भारताचा व्हॉईसराय, भारत मंत्री पद, सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, मदत करण्यासाठी इंडिया कौन्सिल. या अधिकाऱ्यांची नियुक्ती खुल्या स्पर्धा परीक्षेद्वारे. व्हाईसराय हा इंग्रजी सत्तेचा कार्यकारी प्रमुख आणि भारताचे परराष्ट्र अर्थविषयक. इंग्लंडच्या राजसत्तेकडे भारत मंत्री आणि ब्रिटिश संसदेचा तसेच मंत्रिमंडळाचा भारत मंत्री. प्रत्येक वर्षी संसदेत अंदाजपत्रक सादर आणि भारताचा नामधारी प्रमुख इंग्लंडचा राजा राणी. जातीच्या आधारावर रेजिमेंट निर्माण करणं. 1861 कायदा जो होता व्हाईसरायच्या काउन्सिलमध्ये 5वा सदस्य तो कायदा तज्ज्ञ नियम करण्यासाठीचे अधिकार काउन्सिलकडे. या नियमानुसार कॅनिंगने खाते पद्धत सुरू केली आणि कायदा बनवण्यासाठी 6 ते 12 सदस्य. कॅनिंग 1862 काउन्सिलमध्ये बनारसचा राजा आणि पतियाळाचा राजा बनला. मुंबई मद्रास प्रांतात स्वातंत्र्यासाठी जे कायदे होते ते करण्याचा अधिकार ज्या कायदेमंडळाचे जे बंगालमध्ये 1862 वायव्येस प्रांत 1866 आणि पंजाबला 1897 आणीबाणीच्या परिस्थितीत व्हाईसराय अध्यादेश काढला. 1892 कायदा लॉर्ड क्रॉस अधिनियमन आणि व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळात सदस्यांची संख्या 1 आणि 7 होती. 10 ते 16 सदस्य होते. सदस्यांना आर्थिक बाबतीत
सभागृहात आपले विचार मांडण्याचा अधिकार होता, मात्र ठराव मांडण्याचा अधिकार नव्हता. सार्वजनिक हिताच्या बाबतीत 6 दिवसांच्या पूर्वसूचनेनुसार प्रश्न विचारण्याचा अधिकार, पूर्वनी प्रश्न विचारण्याचा अधिकार हक्क नव्हता, मतदानाचा अधिकार हक्क नव्हता आणि प्रांतिक कायदे मंडळ कार्यकारी मंडळाला प्रश्न विचारण्याची परवानगी दिली नव्हती. परंतु प्रश्न फेटाळण्यासाठीचा हक्क सरकारला होता या कायद्याने निर्वाचन मंडळ तयार केलं आणि 1990 मार्लोमेंटो सुधारणा कायदा. भारत सचिवांच्या काउन्सिलमध्ये 2 भारतीय 1907 ते के जी गुप्ता, सय्यद हुसेन बिलग्रामी. व्हॉइसरॉयच्या काउन्सिलमध्ये 1907 1909 भारतीय कायद्यातील कलमे. कायदेमंडळाचे कार्य व अधिकार, ज्या सदस्यांच्या चर्चा करण्याचा व पूरक प्रश्न विचारण्याचा अधिकार दिला आणि अंदाजपत्रकावर मतदानाचा अधिकार नाही मात्र ठराव मांडण्याचा अधिकार होता आणि सार्वजनिक हिताच्या मुद्द्यावर चर्चा ठराव मांडण्याचा अधिकार होता. ठरावाला नामंजूर करण्याचा अधिकार कायदेमंडळाचे अध्यक्ष होते. ठराव पारित झाला तरी बंधनकारक नाही. चर्चा करण्यात प्रतिबंध. परराष्ट्र संबंध, स्थानिक मुद्दे, न्यायालयीन मुद्दे, रेल्वे खर्च, कर्जावरील व्याज, मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ कायद्यासंदर्भात मते. जवाहरलाल नेहरू स्वतंत्र मतदारसंघामुळे मुस्लिमांच्या भोवती राजकीय अडथळा निर्माण, ते उर्वरित भारतापासून वेगळे पडले. महात्मा गांधी या सुधारणा म्हणजे आमच्या नाशांचे कारण म्हणलं. लॉर्ड मार्ले म्हणतात, आम्ही सापाचे दात बसवत आहोत, येणारा काळ भयानक असेल. विधेयक सादर करतेवेळी भारत संसदीय शासन पद्धती लागू करण्याची इच्छा नाही आणि आरसी मुजुमदारमध्ये हा कायदा म्हणजे जन्माला आलेले मृत अर्भक. 1919 मॉन्टफॉर्ड सुधारणा कायदा, ज्यामध्ये मवाळांची मॅग्ना कार्टा इंडिया असे वर्णन केलं आहे. मॉन्टेगू चेम्सफर्ड कायदा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट, जे ॲक्ट 1919 आणि 20 ऑगस्टला मॉन्टेगूची घोषणा आणि जे भूपेंद्रनाथ बसू होते जे कायदा करण्यात मदत तरतूद केला, त्या कायद्यामध्ये भारतमंत्र्याचा पगार इंग्लंडच्या तिजोरीतून 1793 भारतातून. नवीन पद जे निर्माण झालं, हाय कमिशनर, हाय इंडियन हाय कमिशनर, भारतीय उच्चायुक्त, हे पद इंग्लंडमध्ये. या कायद्याने भारतामध्ये प्रांतिक विषयावर नियंत्रण कमी झालं आणि केंद्र सरकारकडे नियंत्रणात कोणताही बदल नाही. गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात 1 ते 8 सदस्य आणि 3 सदस्य हिंदी आणि अशावेळी कार्यकारी 5 वर्ष असावा. कायदेमंडळातील बदल, सेंट्रल लॉजिस्टिक असेंब्ली, कनिष्ठ सभा आणि काउन्सिल ऑफ स्टेट राज्यसभेत विषयाची विभाग केंद्र व प्रांतात विभागणी झाली. केंद्र सूची, प्रांतिक सूची आणि शेषाधिकार. प्रांतात द्विस्तरीय शासन, दुहेरी शासन आणि द्विदल शासन पद्धती. मुस्लिमांसोबत शीख, युरोपियन, अँग्लो आणि यांना स्वतंत्र मतदारसंघ आणि प्रांतिक शिक्षणाच्या व्यवस्था 1920 ते 1937 1935 प्रांतिक स्वायत्तता यामध्ये. या कायद्याला 1918 प्रकाशित झालेल्या मॉन्टफॉर्ड अहवालाचा अधिकार दिला. हा अहवाल प्रकाशित झाल्याच्या नंतर लोकमान्य टिळकांनी अग्रलेख लिहिले. ते पहिलं म्हणजे उजाडलेले पण सूर्यकोटे आहे, जनाब दिल्ली तो बहुत दूर आहे, कबूल ना कबूल टीका, हे स्वराज्य नव्हे, यांचा पायाही नव्हे. 1919 कायद्याने 2 अस्पृश्य व्यक्तींची कायदेमंडळात नेमणूक केली, कालेचरण नंदा गवळी आणि गणेश गवई. 1917 लॉर्ड साऊथ बरो कमिटी, मवी रा शिंदे, डॉक्टर बाबासाहेब यांची. 1935 कायदा, भारतीय शासन कायदा, या कायद्याचे प्रमुख स्रोत आहेत सायमन कमिशनचा अहवाल आणि नेहरू अहवाल, तिन्ही गोलमेज परिषदेचा चर्चा, ब्रिटिश सरकारची श्वेतपत्रिका आणि संयुक्त प्रवर समिती अहवाल आणि लोथियन अहवाल निवडणुकीसंबंधी. याच्यानंतर कायद्याचे वैशिष्ट्ये. अखिल भारतीय संघराज्य ब्रिटिश प्रांतामध्ये संस्थाने आणि केंद्र स्तरावर द्वितीय शासन पद्धतीत जबाबदार शासन पद्धती, प्रांतिक स्तरावर प्रांतीय स्वायत्त व जबाबदार शासन केंद्र, प्रांतिक स्तरावर स्वतंत्र प्रतिनिधित्व, फेडरल कोर्टाची स्थापना, भारत मंत्र्याची इंडिया काउन्सिल रद्द, त्यावेळी सल्ला देण्यासाठी सल्ला मंडळ, 3 ते 6 सदस्य सल्ला बंधनकारक नाही आणि भारतीय राज्य कारभाराचा कमीत कमी 10 वर्ष अनुभव असावा. भारतीय
जातीय मतदारसंघाचा पुरस्कार ब्रह्मदेश हिंदुस्थानापासून वेगळा करण्यात आला. विषयाची विभागणी 3 सूचीमध्ये संघसूची, प्रांतिक सूची आणि समवर्ती सूची. ह्याच्यामध्ये संघराज्य कायदेमंडळ द्विग्रह, प्रांतिक सरकार, प्रांतिक स्वायत्ता लागू आणि प्रांतिक कायदेमंडळ द्विग्रह कायदेमंडळ आहे. मुस्लिम, शीख, अँग्लो इंडियन, ख्रिश्चन, जमीनदार, वाणिज्य आणि फेडरल कोर्ट 1 ऑक्टोबर 1937. फेडरल रेल्वे अथॉरिटी 7 सदस्यीय मंडळ आणि ॲडव्होकेट जनरल संघराज्य व प्रांताच्या हिशोबावर लक्ष. जिना हा कायदा संपूर्णपणे कुजलेला, मुळात वाईट, अजिबात मान्य होण्यासाठी नाही. पंडित जवाहरलाल नेहरू हा सांगतो की हा कायदा म्हणजे प्रबळ ब्रेक्स असलेली मात्र इंजिनच नसलेली मशीन. गुलामगिरीची सनद, अनावश्यक लोकशाही विरोधी, राष्ट्रविरोधी घटना, देशाच्या संपूर्ण इच्छेविरुद्ध देशावर थोपवली जाईल आणि राजगोपालचारी द्विशासनापेक्षा खराब किंवा द्विशासनापेक्षा वाईट कोणता नाही. पंडित मदनमोहन मालवीय हा नवीन कायदा आपल्यावर लादला जात आहे तो वरून लोकशाहीवादी दिसत आहे मात्र आतून पूर्णपणे पोकळ आहे. फजल उल हक हे काय सांगतो की कायद्याचे हिंदू राज्य, मुसलमान राज्य निर्माण झालेले नाही. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा जो 1947 होता, 18 जुलै 1947 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आणि भारत व पाकिस्तान दोन्ही देशांना स्वातंत्र्य आहे. या कायद्याच्या नुसार भारताची फाळणी इंग्लंडची सत्ता 15 ऑगस्ट 1947 सुधी झाली. 15 ऑगस्ट नंतर भारतातील कोणत्याही प्रदेशावर इंग्लंडचा हक्क राहणार नाही आणि ब्रिटिश शासनावर संस्थानिक सर्व करार रद्द झाले. भारत मंत्र्याचे पद रद्द, सर्व अधिकार राष्ट्रकुल सचिवाकडे आणि इंग्लंडचा राजा भारताचा सम्राट नसेल आणि हिंदी दोन्ही देशांचे स्वातंत्र्य गज भारताकडे पहिले माउंटबॅटन आहे. हा कायदा ब्रिटिशांच्या भारतातील सत्याचे मूर्तिपत्र ठरले आहे. जमीन महसूल सुधारणा कायदा जो वॉरन हेस्टिंगचा होता, जो पंचवार्षिक पद्धत, वार्षिक पद्धत, बोली पद्धत आणि लव पद्धत ह्याच्यावर होता. पंचवार्षिक पद्धत 1972 ते 1776 सर्वाधिक बोली लावली. वार्षिक व्यवस्था सर्वाधिक बोली लावणारा होता आणि चुकांमधून नवे प्रयोग करणारा हा गव्हर्नर वॉरन हेस्टिंग. कायदा कायमधारा पद्धत जे अध्यक्ष होते जॉन शोअर, जे 10 वर्षासाठी योजना होती, दशवार्षिक योजना आपण म्हणू शकतो. कार्नवालीची इच्छा जो व्यवस्था कायमस्वरूपी होती. 12 मार्च 1993 कायमधारा पद्धत सुरू झाली. सूर्यास्ताचा नियम त्यांनी सांगितला. हा काही महत्त्वाचे मुद्दे परीक्षेसाठी उपयोगाचे आहेत. कायमधारा पद्धत, जमीनदार पद्धत, जहागीरदार पद्धत, माल गुजारी पद्धत आणि बिसवेदारी 22 मार्च 1993 लागू. 1793 बंगाल, बिहार, ओरिसा, कर्नाटक, मद्रासचा उत्तम भाग आणि त्याच्यानंतर वाराणसीचा भाग 19% प्रदेशावर आहे. या स्थायी प्रदेशामध्ये वैशिष्ट्य आहे असं आहे की सर्व जमीनदारांना सर्व वसुली अधिकारांच्या गरजांनी एकनिष्ठ असणाऱ्या गाव पुढाऱ्यांना जमीनदार नेमले आणि शेतकऱ्यांचे जमिनीचे पूर्वकार केले. रहितवारी पद्धत, मंडरो सिस्टीम कायदेहार पद्धतीमध्ये दोष दूर करण्यासाठी करण्यात आले. जमीनदाराला आळा घालण्यासाठी थॉमस मंडरो गव्हर्नर होते. 1820 ते 1827 होते. 1820 मद्रास प्रांतात होते. रयतवारी पद्धत एकूण उत्पन्नाच्या 1/3 एवढा भाग होता. 30 वर्ष व्यवस्था. मुंबईमधील रयतवारी पद्धत ही एलिपासून सुरू झालं. 1819 ते 1827 गव्हर्नरला रयतवारीचे पुरस्कर्त्याचे कोण होते, जे जेम्स मिल होते, डेव्हिड रिकॉर्डो, थॉमस माल्थन, जोरोमी बेंथम, थॉमस मंड्रो, विल्यम थॉकरे, ग्रॅहम हे होते. आता 1825 जर बघितलं तर प्रिंगलची पुण्याच्या असिस्टंट कलेक्टरपदी नेमणूक झाली. 1835 भूमी संरक्षणाचा अधीक्षक ले विनगेट याने गोल्डस्मिथ आणि के डेव्हिड यांच्या मदतीने अहवाल सादर केला. जनक होते थॉमस मंड्रो. तर हे झालं या पूर्ण खोद पद्धत म्हणजे पूर्ण इतिहास आपण पाहत आहोत. तर या इतिहासामध्ये आपण आता पाहूयात की कशाप्रकारे हे जे शेतसारा पद्धत जी होती, 1/3 होती, 50% 60% उत्पन्नाच्या 66% उत्पन्नाचे द्यावं लागायचं. थॉमस मंड्रो मद्रास आसाममध्ये होता आणि एलेपसन मुंबई प्रांतामध्ये. अलेक्झांडर रीड हे मद्रास प्रांतातील बहाराम जिल्हा होता. मालवारी पद्धत जे मोजेवारी पद्धत होती, स्वरूपत संपूर्ण गावाशी करार केला जायचा आणि
होल्ट मॅकन्झी जे 80% जमीन महसूल वापरायचा. 1833 66% झाला मॉर्टिन बर्ड यांच्या नेमणुकीनंतर 30 वर्षासाठी केला. 1855 सहारनपूर नियम झाला डलहौसीने 66% मागणी जास्त झाल्यामुळे 50% महसूल करण्यात आला. डेव्हिड रिकार्डोमध्ये जमिनीचा खंड सिद्धांत प्रसिद्ध झाला. रॉबर्ट पिंगेल रिकार्डोचा शिष्य आहे.